आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुमारी प्रणाली भोईटे हिनं मिळवले 91.24% गुण. आईच्या जिद्दीला घवघवीत यश मिळून सलाम. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील कुमारी प्रणाली भोईटेनं आपल्या अपंग आईच्या जिद्दीला साथ देत 10वी परीक्षेत 91.24% गुण मिळवून सलाम केला आहे. कुमारी प्रणाली दशरथ भोईटे हिचे आई वडील अपंग आहेत, तर आई आपल्या माहेरी राहते. अपंग असल्यामुळे आईला कुणी शेतीचं काम सांगत नाही, तिला कोणतीही शासकीय मदतही नाही. मात्र जिद्दीनं या आईनं हिंमत न हरता गोदड्याशिवायचं काम करून आपल्या लेकीला प्रणालीला शिकवलं. कुमारी प्रणालीनंही आईच्या जिद्दीला साथ देत नुकत्याच झालेल्या 10वी परीक्षेत खणखणीत 91.24% गुण मिळवत धवल यश प्राप्त केलं. अशा प्रकारे आईच्या जिद्दीला उतराई होण्याचाच प्रयत्न कुमारी प्रणालीनं केलाय. कुमारी प्रणाली भोईटे गारगोटीच्या श्री शाहू कुमार भवन या निवासी शाळेत शिक्षण घेत होती. तिला भविष्यात कृषी अधिकारी होण्याची इच्छा आहे, पण परिस्थिती आडवी येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन तिची आई संगीता यांनी केलं आहे. महानकारी न्यूज साठी गारगोटीहून राजेंद्र पाटील वंदुरकर. आता माझी 10वी मला 10वी झाली. मला 10वीला 91.20 गुण मिळाले. माझे आई अपंग आहे. आता 10वी झाली. 11वीला मला बाहेर राहण्याची इच्छा आहे. बाहेरील बाहेर कॉलेजला राहण्याची, तिथेच हॉस्टेलवर राहण्याची इच्छा आहे. तरी माझ्या आईची तेवढी पैसे देण्याची कुवत नाही. मला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी. आई माझी एका पायाने अपंग आहे. वडीलही अपंग आहेत. वडिलांना काहीच काम जमत नाही. आई फक्त शिवणकाम करते. शिवणकामात फक्त ती गोदड्या शिवते, बाकी काहीही शिवत नाही. एवढा खर्च, एवढ्या पैशात माझा खर्च पूर्ण होणार नाही. त्यामुळे मला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मला कृषी अधिकारी व्हायचं स्वप्न आहे. माझं कृषी अधिकारी व्हायचं स्वप्न आहे. या स्वप्नाची पूर्तता समाजातील दानशूर व्यक्तींनी करावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या या इच्छेची समाजातील या दानशूर व्यक्तींनी पूर्तता करावी